अध्यादेश सरकारनं जारी केलेला आहे, मात्र तरी देखील विद्यार्थी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अध्यादेश न्यायालयात टिकल्यानंतरच माघार घेतली जाईल, आंदोलन तसंच सुरू राहील. अध्यादेशाला आव्हानाच्या शक्यतेनं सावध भूमिका, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच माघार घेतली जाणार आहे. अध्यादेश आला आहे मात्र तरी देखील आंदोलन मागे घेणार नसल्याचं समजते. अध्यादेश सरकारनं कोर्टात टिकवल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आझाद मैदानात सध्या आंदोलन करणाऱ्या मराठा डॉक्टरांची ही भूमिका आपण पाहतोय. अध्यादेशाला कोर्टात आव्हान देणार असल्यानं आंदोलकांची ही सावध भूमिका आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूणच गेले अनेक दिवस हा प्रश्न चिघळतोय आणि अजूनही त्यावरती कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. अध्यादेश राज्य सरकारनं आता जारी केलेला आहे, मात्र हा अध्यादेश न्यायालयात टिकल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असं या विद्यार्थी आंदोलकांचं म्हणणं आहे. आंदोलकांना मी हे सांगू की सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि अतिशय साफ आहे. आम्हाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही हा ऑर्डिनन्स या ठिकाणी काढलेला आहे. चारही कोर्टामध्ये दिल्लीपासून औरंगाबाद आहे, नागपूर आहे, मुंबई खंडपीठामध्ये आम्ही कॅव्हेट त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. मला वाटतं की पूर्ण बाजू लढण्याची तयारी आहे. आम्ही सगळा जो हा ऑर्डिनन्स काढलेला आहे हा कायद्याच्या अधीन राहूनच केलेला आहे, त्यामुळे इथे कुठलीही अडचण येईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही.